मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। मनोज जरांगे पाटील गेल्या 5-7 दिवसांपासून विना अन्न पाण्याचं जे आहे ते त्यांचं उपोषण सुरू आहे। शासनाकडे 30 दिवसांचा वेळ दिला होता, 10 दिवसांचा पुन्हा वाढून दिला होता, म्हणजे 40 दिवसांचा वेळ दिला होता। कुठल्याही प्रकारची हालचाल सरकारकडून करण्यात आलेली नाही, मात्र पुन्हा एकदा नव्यानं आम्हाला वेळ द्या अशी सरकारची मागणी आहे। मात्र कायदेशीर पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांचं जे आहे ते उपोषण सुरू आहे। आता त्यांची तब्येत खालावलेली आहे, कुठल्याही प्रकारच्या हालचाली प्रशासनाच्या दिसत नाही आहेत। एकीकडं लाखोंच्या संख्येनं मराठा समाज रस्त्यावर येत आहे आणि शासनाकडं विनंती करत आहे, मात्र कुठल्याही प्रकारची हालचाल शासनाकडून केली जात नाही। आता गावागावामध्ये मनोज जरांगे पाटलांच्या आदेशावरून अन्न पाणी त्याग करणारे आंदोलन सुरू आहेत। इकडं शेळके पाटलांचंसुद्धा आंदोलन आता सुरू झालेलं आहे। कालच्या 2 दिवसांपासून त्यांनी अन्न पाणी न घेता या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। काय भावना आहेत त्यांच्या विचारणार आहे। तुम्ही 2 दिवसांपासून पुन्हा आंदोलन जे आहे ते अन्न पाणी त्याग केलेलं आहे, शासनाच्या वतीनं काही दखल घेतली जाईल नाही, काय भावना आहे तुमच्या? शासनाच्या वतीने अजून तर काही दखल घेतलेली नाही, पण आम्ही पाटलाच्या आदेशानुसार आम्ही 24 तारखेला त्यांना भेटायला गेलो होतो। त्यांनी सांगितलं तुम्ही 28 तारखेपर्यंत सकाळी उपोषण आपल्या सर्कलला जिथं जिथं सर्कल आहे प्रत्येक सर्कलला गावात करण्यापेक्षा एका जागेवर सर्वजण मिळून सर्कलला तुम्ही आपलं सकाळी उपोषण चालू करा। त्या पद्धतीने आम्ही 25 तारखेपासून सुरू केलं, तर आता 28 तारखेपासून पुन्हा मग आम्ही अन्नत्यागानं हिच्या उपोषण चालू केलेलं आहे। सत्ताधारी लोक पुन्हा एकदा वेळ मागत आहेत शासनाकडून की आम्हाला आणखी काही वेळ हवा आहे, काही कागदपत्र जे आहेत ते तपासणी करायचे आहेत, काही पडताळणी करायच्या आहेत, यासाठी पुन्हा आणखी वेळ मागितला जातो। सत्ताधाऱ्यांच्यावर असंच आहे, गेल्या वेळेस 30 दिवसाचा मागितला, आम्ही एवढ्या उदार मनाचे मराठा समाजाचा माणूस राजा आमचा ज्याला मी राजा मानतो छत्रपतीनंतर, त्या माणसाने 10 दिवस तुम्हाला वाढवून दिले, तर तुमचा इतके 10 दिवस बी 40 दिवसात बी तुम्ही काही करू शकत नाही, म्हणजे तुम्ही जाणून बुजून केल्यासारखं अशी आमची असं आम्हाला वाटते। त्यांनी ताबडतोब आमच्या महाराजाची तब्येत खूप खराब झालेली आहे, शासनाला त्यांचा एक मी शिपाई म्हणून निश्चितपणे सांगेन की आमच्या महाराजाला जर काही झालं जनळकार खूप वाईट असेल। शासनाकडून जे आहेत सत्ताधारी नारायण राणे असतील, निलेश राणे, नितेश राणे नेहमी म्हणतात की तुम्हाला टिकणारं आरक्षण हवं असेल तर तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे, मात्र तुम्हाला असं न टिकणारं आरक्षण पाहिजे असेल तर घ्या, म्हणजे वारंवार त्यांचे वक्तव्य येतात। हे पुढाऱ्याही लोकांचं हे बोलणं हे ह्यांचं एक तर तुम्हाला सांगतो हे लोक गडगंज लोक ह्यांना आरक्षणाविषयी काहीच संबंध नाही, ह्यांना यांनी ह्यांच्या 50 पिढ्यापासून एवढं हे महाराष्ट्रातलं वाढून खाऊन बसलेले लोक आहेत, त्यांच्यामुळे त्यांना आरक्षण हे नाव त्यांना काही देणं घेणंच नाही त्या आरक्षणाचं, फक्त त्यांना एकच आहे की ते आपलं शासनाच्या वतीने काय करतात ते बोलतात, त्यांना काही देणं घेणं नाही समाजाविषयी। काय आहे थांबा घोषणा देऊ नका। एकीकडे मनोज जरांगे पाटील गावोगावी जाऊन खेडोपाडे जाऊन सांगतात की शांततेत आंदोलन करा, मात्र दुसरीकडे जाळपोळ केली जाते। आता बीडमध्ये सुद्धा आपल्या रात्री गाड्या जाळल्या गेल्या, साबळे नामक व्यक्तीनं तिथं जाऊन एका वकिला ते त्याचं नावसुद्धा घ्यायची गरज नाही, आता त्याच्या गाड्या फोडल्या, म्हणजे हे कितपत योग्य आहे? एकीकडे मराठा समाजाचे जे काही योद्धा आहेत मनोज जरांगे पाटील विनंती करत असताना सुद्धा हे सगळे लोक असं करतात? नाही, ते करायलाच नाही पाहिजे, जो आपला राजाचा आदेश आहे ते सर्व जनतेने पाळला पाहिजे, जे शांतते मार्गाने ते इथं अन्नत्याग करून इथं 5 दिवस झालं बसले ते त्यांची त्याच आपल्याला हे जी मिळवायचं आहे मिळणार तर आहेच, पण आपल्याला शांततेनेच मिळवायचं आहे, असं आपल्याला कुठलं नुकसान करून किंवा कुठला रस्ता अडवून कुणाला त्रास देऊन किंवा हे आपल्याला पाटलांचा आदेश आहे त्यांचा आदेश तोच सर्वांनी पाळायलाच पाहिजे, हे मी बी मराठा बांधवांना सांगतो माझ्या एक ह्याच्यानुसार की बाबा तुम्ही अशा गाड्या फोडणं किंवा कुणाचं काही आपल्यापासून कुणाला त्रास होईल, कारण आपण मराठा समाजाचे माणसं आहेत, आपण त्याग करणारे माणसं आहेत, हे असे कुणाला फोडून तोडून हे आपल्याला करायचं नाही, हे असं मी पण मराठा बांधवांना सांगतो की पाटील सहसा आपले जी सांगितले पाटलांनी की त्यांचा आदेश सर्वांनी पाळावा। मंगेश साबळे नामक हे व्यक्ती आहेत, त्यांनी सुद्धा हे जाळपोळ केली आणि त्या गाड्या फोडल्या, त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा पाठिंबा आहे, मात्र आमच्याही भावना अशा आहेत की आमच्या भावना आम्हाला भगतसिंगसारख्या व्यक्त कराव्या लागतात आणि म्हणून आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे। नाही नाही, सर्वांनीच भगतसिंग होऊन जमत नसतं, काही नाही महात्मा गांधी व्हावं लागतं, सर्वांनीच जर भगतसिंग बनल्यावर कसं जमायचं? आणि भावना तर प्रत्येकाची, आमच्या बी तेवढ्याच उद्रेक भावना येतात, असं नाही की आम्हाला बी वाटतं आज आम्हाला रस्त्याला जाऊन गाडी फोडावं आंदोलन करावं, पण तो मार्ग नाही ना, अनेक मार्ग आहेत आपल्याला शांततेच्या मार्गाने, पाटलाचा शब्द काय आपल्याला आरक्षण तर मिळवायचं आहे पण शांततेच्या मार्गाने मिळवायचं,
तर ते सर्व समाजाला सर्व तरुण पिढीला ह्यांना त्यांना सर्वांना एक माझी एक विनंती की बाबा त्यांनी आपण जे शांत मार्गाने चाललो आहे त्यापद्धती आपल्या राजाला कोणी असं म्हणणं आहे उद्याला त्या दिवशी गाडी फोडली तर काही लोकांची प्रतिक्रिया काय आली की बाबा पाटलांवर केस करा किंवा त्यांना अटक करा त्यांना जर अटक केली तर आपल्या लढणारा कोण माणूस आहे त्याच्याकरता त्यांच्या आपल्यापासून त्यांना जी पाटलाला कोणी असं शब्द वाईट बोलून असं आपण वागू नये ही समाजाला एवढ्या चुकीचं असं तुम्हाला मान्य करावं लागेल चुकीचंच आहे ना करायचंच नाही हां ज्या दिवशी पाटलाचा आदेश येईल त्या दिवशी ज्या आपण राजा कोणाला मानले राजाचा आदेश मग कुठला चुकीचा नसतो पण आज त्यांच्या आदेशाच्या व्यतिरिक्त आपण करतो ते चुकीचं बरोबर त्यांनी जे सांगितलं तुम्ही पाळलं पाहिजे मात्र अशा गोष्टी होत नाहीत आता शासनाकडून वेळ दिला जातो ते जरांगे पाटलांची तब्येत खालावते आता आजही आवाजही बाहेर निघत नाही मात्र कुठपर्यंत शासन अंत पाहणार आहे यासाठी काय नेमकी उपाययोजना आता उपाययोजना आता शासनाला तर कळायला पाहिजे आता जे माणूस आज बोलायची सुद्धा ताकद राहिलेली नाही त्या माणसाची आज 4 दिवस झालं पाणी नाही काही नाही जो आमचा लढणारा माणूसच जर आज ही परिस्थितीत आम्ही काय करायचं तर शासनाने ह्याचा लवकरात लवकर निर्णय घ्यावा ही शासनाला मुख्यमंत्री शासन जे आहे ते लोकांना एक मराठा समाजाच्यातर्फे एक आमची कळकळीची विनंती की बाबा त्यांनी लवकर निर्णय घ्यावा आणि समाजाचा एक बारचा त्यांनी प्रश्न निघून टाकावा तुम्ही कुठपर्यंत बसणार आहे आम्ही जोपर्यंत पाटील साहेब बसतील तोपर्यंत आम्ही त्यांचा आदेश ज्या दिवशी ते म्हणते ना की तुम्ही उद्याच्याला सोडा आम्ही उद्याच्याला सोडणार गेल्या वेळेस बी माझं 9 दिवसाचं उपोषण होतं पाटलांनी ज्या दिवशी मला व्हिडिओ कॉलवर सांगितलं की तुम्ही आता बस करा त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी उपोषण सोडले तर हे होते शेळके पाटील आणि जशाप्रकारे मनोज जरांगे पाटलांचं जे आहे ते उपोषण अमर उपोषण सुरू आहे त्याच पद्धतीने यांचंही उपोषण सुरू आहे कुठेही जाळपोळ करू नये असा आदेश आहे मनोज जरांगे पाटलांना आपण राजा मानलेला आहे त्यांनी जो आदेश दिला आपण पाळला पाहिजे जे कोणी जाळपोळ करत असतील त्यांनी जाळपोळ करू नये हा चुकीचा मार्ग निवडणं आहे सगळ्यांनी शांततेत आंदोलन करायचं आहे असं ठिकाणी या ठिकाणी जे आहे ते आवाहन केलेलं आहे जोपर्यंत मनोज जरांगे पाटील त्या ठिकाणी उपोषणाला बसतील ते जेव्हा सांगतील उठा ते ज्यावेळेस काही आदेश देतील त्या आदेशाचं पालन आम्ही करू असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे कॅमेरा पर्सनचा मी संग्राम दनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड